सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने चालू वर्षापासून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतला असून त्यांचा बॉयलर प्रतिपण रविवार दिनांक 21 रोजी वस्का कार्यस्थळावर अविनाश महागावकर डॉ राहुल आहेर धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उसाला दाम व आमच्या कर्मचाऱ्याला काम यासाठी विश्वासाने हा कारखाना तुमच्या ताब्यात दिला आहे. आमचा कारखाना स्थूस्थितीत आणून सभासदांच्या ताब्यात परत द्या असे प्रतिपादन वास्काचे प्राधिकृत अधिकारी डॉ राहुल आहेर यांनी केले. आमचा कारखाना सुरू राहायला पाहिजे आणि भाडेतत्वावर का होईना, पण कारखाना जर सुरू राहिला तर आमची मागचे देणे देता येतील. आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाच्या पैशाचा कष्टाचा मोल कुठेतरी मिळेल, भविष्यामध्ये त्याच्या उसाला कुठेतरी भाव मिळेल आणि कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळेल याच अपेक्षेने एमएससी बँकेकडे आम्ही तुमच्याशी चर्चा केली होती महागावकर साहेब, की असं जर कोणी आमच्या मागचे देणे देत असेल तर आमची त्याला हरकत राहणार नाही, त्याला आपणही साथ दिली. आमचा हा कारखाना आज तुमच्या रूपाने चालू आहे. कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांचा 2 लाख रुपयांचा विमा उतरवला असून माझ्यात काय पाहिजे असेल तर माझा व्यवहार पा असे प्रतिपादन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले. आपल्याला विश्वास देतो, जर मी मागचा व्यवहार नाही पूर्ण केला तर पुढे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, की मला पण तेवढी काळजी आहे. त्या दृष्टीनं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो की तुम्हाला ह्या येणाऱ्या 25 तारखेपासून 1 तारखेच्या दरम्यान मध्ये जे राहिलेलं सर्वांचं गत वर्षीचं उसाचं बिल आहे ते सर्वांना आपल्याला घरपोच चेकद्वारे मिळेल. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे शासकीय संचालक अविनाश महागावकर होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की साहेब, जोपर्यंत तुम्ही कारखाना इथं भाड्याने घेताय आणि जोपर्यंत मी या शेतात ऊस लावतोय तोपर्यंत मी माझा ऊस दुसऱ्याला देणार नाही अशी कधी तुम्ही कळी देताय का? हे एकसारखी नाही चालणार. त्यांनी तुमच्यासाठी इथं यायचं, बँकेने पुढाकार घ्यायचा. अशी कुठली बँक आहे का भाड्याने देण्यासाठी मी इथं स्वतः 2-3 वेळा किमान कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यावेळी गेटवर बैठक घेऊन गळीत हंगाम सुरू होण्या अगोदर म्हणजे 30 ऑक्टोबर पर्यंत संबंधित करार पूर्ण करावा अशी मागणी वास्का मजदूर युनियनने केली. यावेळी वास्काचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, प्राधिकृत मंडळ सदस्य धनंजय पवार, बाळासाहेब बच्चाव, बाबूराव निकम, बापू देवरे, अण्णा पाटील, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक SB पाटील यांनी केले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी बाबा पवार देवळा.